अध्याय 12 वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे महाराज या शतकाच्या आरंभापासून निस्पृहपणे अनिष्ट प्रथांच्या उच्चाटनाचे जनसुधारणेचे व दीनसेवेचे बहुविध कार्य सतत करत असलेले वऱ्हाडचे सत्पुरुष मंडळाच्या रामधूनपूर्वीच ग्रामसफाईचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला. गावात स्वच्छता, पावित्र्य व सौंदर्य ओतण्याची कला, रामधून व तिला संतांचा पाठिंबा ही विशेष गोष्ट. रामधूनपूर्वी गाव पूर्ण व्हावे, स्वच्छ सौंदर्यवान, कोणाही घरी गलिच्छपणा न दिसावे. ग्रामशुद्धी. श्री गुरुदेवाय नमः. एका सज्जने विचारले, म्हणे ग्रामराज्यात काय ठेविले? जिकडे तिकडे गोंधळ चाले अस्ताव्यस्तपणाचा. कागदी पुस्तकात काव्यात खेड्याचे वर्णन दिव्य भवत, परिवस्तुस्थिती पाहता ते तर क्षणभरही राहावेना. रस्ते सर्व घाणींनी भरले, आजूबाजूचं डबके साचले, एकही काम न निभे तेथेले शहराविन. खेड्याकडे चला म्हणता परी एकही सोय नसे पाहता. घरे कसली कुडेची तत्वता, डुकर खोपडे खुराडे नाही कसले मनोरंजन. दंडारी तमाशा वाचून उगेची का करावे वर्णन, खेडे उत्तम म्हणवणी. मित्रा, तुझे म्हणणे ऐकले, माझ्या मनी योग्य ते पटले, त्याचे कारण तेही ऐकले पाहिजे श्रोते. जेव्हा कार्यकर्ते होती आळसी, त्यात उपभोगाची वाढे खुशी, तेव्हाच अंतर पडे कार्यासी गावसेवेच्या. एकदा चुकले तरी चाले, पण नेहमी चुकतचे गेले, त्यानेच राज्यांचे मरण ओढवले. गती काय गावाची, कार्यकर्त्यांनीच घेतली निशा. काय पाहता मग गावाची अवदशा, सुरू झाला गुंडांचाचीच तमाशा. लोक झाले भलतैसे, वतनदार इजारदार, ग्रामजोशी वेशकर, पूर्वीच्यांना ग्रामाधिकार, चुकले त्यांच्या हातून या. चुकल्यावरीही कोणीच बधेना, मग लोक काढती वाटा नाना. जैसा जास वाटे धिंगाना, करू लागती हौसेने. कोणी हौसेने घर बांधले, मार्गावरीच ओटे वाढले, कोणाचे छप्पर पुढे आले गाडी काही जाई. कोणी घाण नाली सोडून दिली, ती सर्व मार्गावरी आली. माणसे ढोरे सारी फसली घराभोवती विचाराच्या. काहींनी सांडपाणी साचविले, मच्छर जंतू अति वाढले, रोगराईंनी बेजार झाले शेजारी सगळे. काहींनी सडकेवरी गुरे बांधली, त्यातही मारकुंडीच निघाली. मार्गस्थांची फजिती झाली सांगता येणार. काहींनी दारी दगड ठेविले, जाणाराचे गाडे उलटले. काही ठोकर लागूनही पडले अंधारा माझे. काहींनी टाकला पुंजाना, केर कैचनी काच खिळे नाना. बोचती येणाऱ्या जाणाऱ्यांना बोलूच नका. साहेब चाले मोटारीनी, काही जाती जोडे घालूनी. गरीबास विचारी ना कोणी, पाय त्याचे फुटले तरी. सडकी फळे शेंग टरफले, कुजके सोप मार्गीच टाकले. आजूबाजूच पाहोनी फेकले, ढोबर त्यावरी माऊलीने. गावचे मार्ग विष्टेने व्यापले, आड कोणे घाणींनी भरले. ठाई ठाई उकिरडे साचले, गाव वेढले गोदरींनी. घराघराचे कुंप सडले, काटे रस्त्यावरीच पडले. फास आणणार रासही न कळले, साप करावे म्हणून या. गावी खंडाऱ्यात माजले रान, विंचू सर्प राहतील पोन. पडक्या गढीचे पुढे भयान, तेथील घाण पुसू नये. विहिरी कोणी बांधून ठेविल्या, त्या पुन्हा नाही दुरुस्त केल्या. धुणाऱ्या घाण करीतच गेल्या, सडला पाण्यात पाचोळा. कोणी रस्त्यावरी टाकीला गाळ, विहिरी मोऱ्या उपसोनी ओंगळ. टाकोले हीर फुटके खपरेल, मेलेले उंदीरही त्यावरील. श्रीमंतांचे वाढले गोठे, रस्त्यावरीच आले ओटे. मार्गीच लाकडे विटा गोटे, कोण बोले तयांना. गावातील पंच झोपले, काय म्हणावे नातलग मित्र आपले. म्हणून त्यांनी डोळे लाविले, गाव झाले डोंगर हे. ऐशीच विचित्र स्थिती गावी, हे आले माझ्या अनुभवाप्रती. म्हणूनच वाटे लावावे सुसंगती, गावोगावी आता तरी. हे सगळ्याची दुरुस्त कराया, शहाण्यांनी जावे खेड्याकडे या. आदर्श ग्राम हाची पाया राष्ट्राचा असे म्हणूनी. जे जे गावी शहाणे झाले, शक्तियुक्तींनी पुढे निघाले, ते सर्व शहराकडे धावले. म्हणूनी माजले राणे इथे, भंगी साप करती शहर, तैसे पूर्वी कामदार मार. झाडीत होते गाव गल्ली सुंदर, पुढे केवळ पाटलांची. पवित्र ठेवावा देवाचा मार्ग, हा भाविकांचा जाणूनी ओघ. देव मांडिले होते जागोजाग, तेथेही माजले उकिरडे. नगर प्रदक्षिणेची प्रथा, ती प्रिय होती अनेक पंथा, तीही गेली नयाला आता. उरले सगळे करंटे पण, दिंड्या मिरवणुकी होत्या मागे. उत्सव धैकाल्याच्या प्रसंगे, त्यातही शिरले बेढंग नाच गाणे दंधारी. लोक दिंड्या मिरवणुका काढती,
परी त्याचे तत्वाची आता न जाणती। म्हणून वाढली गलिच्छता आती, दारोदारी घरोघरी कधी काळी काढी ती भजन, घरोघरी बोलावया जाऊन तुटका विना टाळ दोन, मृदुंग गेला कामातून। मग राहिले वाजंत्री बाजे, त्यातही तालस्वर अंदाजे, कसे तरी लाविली साजे लग्न मौज म्हणूया। कर्णाशंख गंठ्या नगारे, एकाची गोंधळ करीती सारे, बेताल होता कोठुनी भरे ताल जीवनी गावाच्या, ऐसा झाला ताल तितंबा, विस्कळीत झाल्या कीर्तनी सभा, म्हणती दया यावी रुक्मिणी वल्लभा, आपुली शुद्धची नाही, गाव देवळाची पालखी निघे, जो तो तमाशा म्हणूनी बघे, कसली भावना खिदळती तुंगे, आया बाया पाहुनी, चालताना शिस्त नाही जन लोकांची अजीब घाई, कोणाचाही पायपोस नाही पायी कोणाच्या, कोणी कोणाच्या ऐकेना, पुढे धसावयासी करी धिंगाना, याचे शिक्षणाची नाही कोणा, कैसे चालावे मार्गाने, नाही चालणारा अशी शिस्त, चालती जैसी जनावरे समस्त, माणसाचे चालणेचे स्वस्त विसरले लोक, मार्गी लागती ठोकरा, कितीकांच्या बोटांचा झाला चोरा, रेटा बसे मागे समोरा, करिता प्रदक्षिणा ही सारी, सध्याची ऐसी प्रदक्षिणा ही प्रदक्षिणेची विटंबना, मार्गाची घाण साप होईना, प्रदक्षिणा काय कामाची, मनोनीच काढली रामधून, व्हावयासी गावाचे पुनर्निर्माण, सेवा मंडळ संस्थेतून उदय केला कार्याचा, मित्र हो रामधून नाही आजची, ही आहे परंपरा प्रदक्षिणेची, प्रदक्षिणेत योजना होती कार्याची, तीच आहे रामधून, मी समजतो गावही शरीर, त्यास राखावे नेहमी पवित्र, त्यानेच नांदेल सर्वत्र आनंद गावी, जैसे आपण स्नान करावे तैसे गावही स्वच्छ ठेवीत जावे, सर्वची लोकांनी झिजूनी घ्यावे श्रेय गावाच्या उन्नतीचे, आपण तेवढे स्वच्छ राहावे, भोवती गलिच्छ वातावरणची पाहावे, याने सुमंगलता कधी न पावे, तनमन होईल दूषित, म्हणून स्वच्छ ठेवावे दुकान घर, नाल्या मोऱ्या सडका चौफेर, मग रामधूनची फेरी सुंदर, काढावी आबालव्रताने, रामधून पूर्वी गाव पूर्ण व्हावे स्वच्छ सौंदर्यवान, कोणाही गरीगलिच्छपण न दिसावे कोठे, त्यात व्हावयासी मदत, घ्यावेत सेवा भावी यांचे हात, ज्यांना सेवा ह्याची व्रत पसंत आहे, मिळवणी करावी ग्रामसभा, नाली मोरी ठाई ठाई, हस्ते परहस्ते साप सर्वही चहूकडे मार्ग, त्यात जी जी निघेल घाण, ती दूर न्यावी गावापासून, अस्ताव्यस्त न देता फेकून नीट व्यवस्था लावावी, त्यासाठी करावे खड्डे गावाबाहेर जागे उजेड, जनावरांचे मूलमूत्र सापडे तेही त्यातची भरावे, तैसेची करावे चरसंडास, मळ दिसोची न द्यावा कोणास, आपल्या मळाची आपणास व्यवस्था लावणे सोयीचे, नदी किनारी वा ओरंगात सौच्याशी जाती स्त्रियादी समस्त, ती कुचंबना आणि घाण निश्चित दूर होईल चरसंडास, तेथे बैसलिया सौच्यास माती झोकावी सावकाश, मलमूत्र देऊनी खतरूपास कारणी लागो म्हणूया, सर्व गावाची ऐशी रीती जे जे सांगती करोनी घेती, त्यावरीच प्रसन्न राहे क्षिती, खताने तृप्ती होऊन या, एरवी तो वांढाळ गडी जो वाटेल तिकडे मळा सांडे, ते खतद्रव्यांची करीती नासाडी वानर जैसे, अहो ही निसर्गाची रचना समजलीच पाहिजे सर्वजना, खाद्याची होते खत जाना, खतापासूनही खाद्योत्पत्ती, आपण जे जे काही खातो रस रक्त मांस तेने जमवितो, त्यातून वाचले ते खत म्हणतो, भूमीवरी घालावया त्या खताची झाली जोपासना, तीच फळे काढाया उत्पन्ना, खत नसता भूमीची दैना होऊ लागे, मूत्रविष्ठा हड्डी मिसळली त्याने भूमीस स्फूर्ती चढली, पुन्हा पेरणीकरिता उद्भवली प्रचंडे कणसे, परी गाव हे समजेना याचे ज्ञानची नुरले कोणा, करीती विष्ठेचा धिंगाना आपणा सहित गुरांच्या, गोवऱ्या करती जाळीती ते महालाभास आचवते, शेणात आहे लक्ष्मीची वस्ती धर्मग्रंथीही वचन ऐसे, म्हणून सर्व गावाचे मलमूत्र जमवोनी झाकावे जाणवनी तंत्र, त्याने गावाची जमीन सर्वत्र खतवोनी द्यावी, याने दूर होईल घाण थांबेल रोगराईचे नुकसान, आणि पिकेल अधिक धान्य अनेक लाभ एका माझे, हे समजाविण्या पाहिजे कमिटी तिने करावी नाना आट्याटी, जनता जागृत करोनी शेवटी उत्पन्न द्यावे वाढवोनी, गोखरू तरोटा तालीमखाना ज्यांनी भूमी वेढली जाणा, त्याचेही खत कराया सर्वांना लावोनी पिक वाढवावे, मुबलक खत मुबलक पाणी मुबलक श्रम मुबलक बी भरणी,
मुबलक उत्पन्न गगनासी भेदुनी दिसावे गावे, हेची खरी आहे सेवा, हेची आवडे देवादी देवा। उगेच मोठेपणाचा कांगावा मिरवावा कास यासी, सर्वांनी गाव स्वच्छ करावे, तेने आरोग्य नांदेल बरवे, घाण खतातून नवनवे वैभव येईल उदयासी। ग्राम सफाई झालियावरी रामधून काढावी नाम गजरी, स्वच्छते सवेच पावित्र ही भावी वातावरणी या वयासी। प्रातकाळी सामुदायिक नाम गजर, सुख स्वराज्य तो टिकवी सुंदर, त्यासाठीच ब्रह्ममुहूर्त राम प्रहर वेदही म्हणे। यावरी श्रोते विचारती प्रश्न, कैसी राम प्रदक्षिणेची रामधून, जेणे घडेल ईश्वर भजन आरोग्य हेही संपादे। ग्रामशुद्धी या 12व्या अध्यायामध्ये एका श्रोत्याने महाराजांना विचारले, आपण गावाकडे जाण्याचा आग्रह धरता, ग्रामोद्धार हाच आत्मउद्धार आहे असे म्हणता, पण खेड्याचे वर्णन केवळ साहित्यात पुस्तकातच भव्य दिव्य असते, प्रत्यक्षात खेड्याकडे गेल्यानंतर गावात वेगळाच अनुभव येतो। तेथे ना कोणती सोय, ना स्वच्छता, ना उत्तम प्रकारचे मनोरंजन, तरीही खेडे उत्तम असे कसे होईल? यावर महाराज म्हणतात, सज्जन हो, याचे कारण अगोदर समजावून घ्यावे। खेड्याची ही दुरावस्था कोणामुळे झाली? त्या खेड्यांमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांमुळे। जेव्हा गावातील कार्यकर्ते चाळशी बनतात, तेव्हा जसे पूर्वीचे राजे केवळ सुख उपभोगातच रमू लागले, आपल्या राज्याकडे प्रजेकडे दुर्लक्ष केले, त्यांचे राज्य बुडाले, त्याप्रमाणे गावही अधोगतीस लागते। गावचे वतनदार, ग्रामजोशी, इनामदार यांच्या हातूनच चुका व्हायला लागल्या। मग गावातील इतर लोक कोणाचे ऐकणार? न्यायव्यवस्था भ्रष्ट झाली, गावचे पुढारी, कार्यकर्ते, सेवक हेच चुकल्यावर गावात प्रत्येकजण आपल्या मनाला वाटेल त्याप्रमाणे स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करू लागले। त्यामुळे आपोआपच काहींनी आपली घरे रस्तापर्यंत बांधून त्या पुढचे ओटे रस्त्यावर आणले, काही श्रीमंतांचे गोठे रस्त्यावर आले, गोठ्या समोरचे ओटे मार्गात आले, आणि बांधकामाचे लाकडे, विटा, गोटे सर्व इथं स्वतः पसरले गेले, ज्यामुळे मार्गात अडचण निर्माण झाली। काहींनी नाल्यात आपली घाण सोडून दिली, त्यामुळे नदी नाले अशुद्ध झाले, आणि परिणामी या पाण्याने गावातील गुरे माणसे सर्वच आजारी पडून खंगू लागले। त्याचप्रमाणे काहींनी सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे केला नाही, या गटार गंगेवर मच्छर जंतू यांची आपोआपच वाढ झाली, आणि त्याच्यामुळे वेगळ्या हिवताप असेल किंवा वेगळ्या प्रकारचे आजार हे सर्वत्र पसरू लागले। केवळ सांडपाणीच नाही तर स्वच्छ पाण्याचा उघडा साठा असेल तर त्यावरही डासांची पैदास होते, याच डासांमुळे डेंग्यू सारखा भयानक आजार होऊ शकतो, आणि हा आजार त्या घरापुरताच मर्यादित न राहता आजूबाजूच्या सर्व कुटुंबांना त्याचा प्रसाद आपोआपच मिळत राहतो। यासाठीच शासनाच्या द्वारे पाणी साठा करावयाची पात्रे आठवड्यातून एकदा कोरडी करावीत, डेंग्यू मासे पाळा आणि हिवताप टाळा यासारख्या सूचना दिल्या जातात, त्याचा प्रसार केला जातो, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही, त्याचा परिणाम सगळ्यांनाच भोगावा लागतो। काहींची गुरे रस्त्यावर येतात, फक्त गुरेच रस्त्यावर येतात असे नाही, ती गुरे मारकी असतात, आणि ही मारकुटी गुरे रस्त्यावर आल्यामुळे त्या रस्त्याने जाणाऱ्या लोकांची फजिती होते। रस्त्यावर पडलेल्या साहित्यामुळे अंधारात लोकांना ठेचा लागतात, दुचाकीसारख्या वाहनावरून जाणारी लोके अपघातग्रस्त होतात, काही महिला आपला कचरा एकत्र गोळा करतात, या कचऱ्यामध्ये खरे तर ओला कचरा, सुका कचरा असे वर्गीकरण होणे गरजेचे आहे। हे वर्गीकरण नाही झाले तरी किमान ज्या वस्तूंमुळे आपल्याला इजा होऊ शकते अशा प्रकारच्या वस्तू, उदाहरणार्थ काचा, खिळे, तारा, टाचण्या अशा काही वस्तू असतील तर त्या वेगळ्या करणे अतिशय आवश्यक आहे, अन्यथा त्याचा प्रसाद सर्व लोकांना होतो। आपले जे कचरा वेचक कार्यकर्ते आहेत त्या कचरा वेचक कार्यकर्त्यांच्या जीवावरही बेतू शकते, यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे, आणि कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय सध्या सामाजिक स्तरावरून शासनामार्फतही सांगितले जातात, त्याचा उपयोग प्रत्येक गावाने करणे आवश्यक आहे। काही गावांमध्ये किंबहुना सर्वच गावांमध्ये बऱ्याच लोकांना अशी सवय असते आपल्या दारातला घरातला केर कचरा गोळा करायचा आणि शेजारच्या दारात किंवा पुढे समोरच्या रस्त्यावर ढकलायचा, अशा प्रकारे रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साठत जातात, त्यामध्ये शेंगाची टरपाले,
कांद्याचे पलपटे, भाज्यांचे देठ आणि केळाची साले, इतर फळांच्या साले पडतात. या केळाच्या सालीवरून, पदपथावरून चालणारी लोके घसरतात, गाड्या घसरू शकतात आणि त्यामुळे अपघात होतो. काही गावांचे मार्ग हे विष्ठेने व्यापलेले आहेत. अशा प्रकारे घाणीने भरलेले रस्ते, त्या घाणीमध्ये माणसाची आणि जनावरांची विष्ठा एकत्र झालेली असते आणि पावसाळ्यामध्ये पाणी पडून रस्त्यावरील मातीचा होणारा चिखल, शेण आणि विष्ठा हे एकत्र होते. ते कुचते, त्याची दुर्गंधीही सुटते. शिवाय त्या रस्त्यावरून जायला नाक धरून जावे लाग जाणाऱ्यांना नको नकोसे होते. त्याचबरोबर रोगजंतूंचा प्रसार आपोआपच होऊ लागतो. त्यामुळे पावसाळ्यात अशा गावांमध्ये हमखास अतिसारासारखे आजार होतात. गावची स्वच्छता न राखल्यामुळे मुले रस्त्यावर अनवाणी पायाने चालतात, त्यांना जंतासारखे, पोटदुखीसारखे आजार होतात. पाण्यात घाण मिसळल्यामुळे कावळीसारखे रोग उत्पन्न होतात. काही लोक आपल्या गावातील ही स्थिती पाहतात, आपल्या दारासमोरील घाण पाहूनही त्यांना काही वाटत नाही, कारण सगळ्या गावातच ही परिस्थिती झालेली असते. कोणता भाग स्वच्छ करावा, कोणता नाही, हे त्यांना सुचत नाही. आपल्या दारासमोर असणारे गटार उघडे असते, त्यामध्ये सध्याच्या काळात काही लोक सर्व सांडपाणी सोडत असतात. काहींच्या घराचे कुंपण काट्याचे असते, त्याचे काटे रस्त्यावर पडतात, तर काही आपल्या शेतातून काट्याचा फासा घेऊन जातात. हे बाबळी जळण रस्त्यावरून ओढून नेताना रस्त्यावर किती काटे पडले हे मागे फिरून पाहतही नाहीत आणि ह्या फासामुळे किती जणांचे पावले दुखावले जाणार आहेत याचा विचार त्यांच्या मनातही येत नाही. गावोगावी गायराने असतात, काही ठिकाणी उंचावर मंदिरे असतात, एखादी टेकडी असते, खंडारे असतात. अशा या खंडारामध्ये मोकळ्या रानावर वेगवेगळ्या प्रकारची झाडे झुडपे मासतात. तिकडे ग्रामप्रमुख किंवा गावकऱ्यांचे लक्ष जात नाही आणि आपोआपच या पडख्या गुढ्या असतील, खंडारे असतील किंवा गायराने असतील, जिथे झुडपेच्या झुडपांचे पेव माजलेले असते, त्या ठिकाणी विंचू साप यासारखे प्राणी आपोआपच वस्ती करतात. त्याचा त्रास तेथे खेळणाऱ्या बाळगोपाळांना होऊ शकतो. गावात पूर्वीपासून सुजाण नागरिकांनी पाण्यासाठी सोय म्हणून विहिरी खोदलेल्या असतात. या विहिरी, तळी, नद्या यांची वेळोवेळी स्वच्छता करणे गरजेचे आहे, परंतु केवळ आपल्या सोयीसाठी त्यातील पाणी वापरणे, उपयोग करणे हे गावकऱ्यांना माहीत आहे. त्यात पडणारा पालापाचोळा, दरवर्षी जमा होणारा गाळ या गोष्टींचा विचार केला जात नाही आणि हळूहळू हा पाणीसाठा कमी होत जातो किंवा प्रदूषित होत जातो. आपल्याकडे तीर्थस्थानी ज्या पवित्र नद्या आहेत, या नद्या पवित्र आहेत म्हणून भाविक त्या ठिकाणी स्नान करतात, पत्र्याचे दिवे सोडतात, पानफुले अर्पण करतात, काही आपली वस्त्रेही तिथेच सोडतात. या सगळ्यामुळे या नद्यांचे पाणी हळूहळू प्रदूषित होते आणि काही नद्या मृत म्हणून घोषित कराव्या लागतात. या नद्या मृत म्हणून घोषित केल्या तरी आपले भाविक हे भोळे बाबडे, स्वतःला भोळे बाबडे समजून पुन्हा त्याच प्रकारची चूक करत राहतात आणि प्रदूषण कमी होण्याऐवजी ते वाढत जाते. हे सर्व गावातील सुजाण नागरिक, पंचमंडळी, कार्यकर्ते, सेवक हे झोपी गेल्यामुळे नव्हे, झोपेचे सोंग घेऊन पडल्यामुळे होते. आणि अशा प्रकारे गावाची झालेली दुर्दशा ही विचित्र स्थिती बदलण्यासाठी त्यामध्ये बदल व्हावा, सर्वांमध्ये सुसंगती व्हावी आणि सर्वांना गावाकडे जावे असे वाटावे असे व्हायचे असेल तर शहाण्यांनी गावाकडे जाणे गरजेचे आहे असे पुढे महाराज सांगतात. परंतु या उलट गावे जे शहाणे झाले ते वेगवेगळ्या शक्तियुक्तीचा उपयोग करतात आणि शहराकडे धाव घेतात. आपला उदरनिर्वाह आणि आपली प्रगती शहरात जाऊन करतात, गावचा विचार करत नाहीत, त्यामुळे हे घडते आहे. पूर्वी गाव स्वच्छ करण्यासाठी गावात भंगी होते, आताही गावोगावी ग्रामस्वच्छता करण्यासाठी सेवक नेमले जातात. कचरा वेचक आहेत, ग्रामसफाई कामगार आहेत, ते गावातील प्रत्येक गल्लीना गल्ली साफ करतात. हे केवळ काही दिवसापुरतेच असते, पुढे पुढे हे सेवक केवळ कार्यकर्त्याचे, गावच्या नेत्याचे, पुढाऱ्याचे किंवा सरपंच ज्या ठिकाणी राहतो त्या गल्ल्याच फक्त साफ करतात आणि उर्वरित गावाचा उकिरडा होऊ देतात. आणि हा उकिरडा जो आहे तो कोण साफ करणार याचा प्रश्न प्रत्येक जण एक दुसऱ्याला विचारत राहतो. ग्रामस्थ म्हणतात हे काम सरकारचे आहे आणि सरकारी लोक
याकडे डोळे झाक करतात. पर्यायी ही समस्या वाढत जाते. आपल्या देशाची स्थिती पाहता लोकांच्या भावना ह्या परमेश्वराच्या ठाई लीन झालेले असतात हे ओळखून पूर्वीच्या काळी गावातील मार्गावर ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे देवांची मंदिरे होती किंवा देव मांडलेले होते. जसे की नदीवरचा म्हसोबा असेल, पुढे लक्ष्मी आई, मरी आई, ग्रामदैवत खंडोबा, ज्योतिबा, डोंगरावरचा महादेव असेल, किंवा कुठे पवनाई तर कुठे अंबाबाई यासारखे मंदिरे किंवा छोटी छोटी देवळे प्रत्येक गल्लीत रस्त्या रस्त्याने आपल्याला आढळत. काही भाविक त्यांच्या दैवत विठोबा असेल किंवा राधाकृष्ण असेल त्यांची मंदिरे उभारत आणि ही मंदिरे किंवा देव जागोजागी ठेवण्याचे कारण एकच होते की गावातील भाविक लोक या ठिकाणी देव आहे म्हणून तिथे नतमस्तक होत आणि त्या ठिकाणची स्वच्छता करत घाण त्या रस्त्यावर टाकली जात नसे. पर्यायी सर्व मार्ग स्वच्छ राहत असे. याशिवाय वेगवेगळ्या देवांचा जो जागर असे त्या जागरासाठी नगर प्रदक्षिणेची प्रथा होती. जसे की पंढरपूर असेल, आळंदी असेल किंवा भगवंत बाबा असेल, गावातील ग्रामदैवत असेल त्या ग्रामदैवताच्या यात्रेच्या वेळी किंवा या वेगवेगळ्या देवतांच्या उत्सवाच्या वेळी नगर प्रदक्षिणा केली जायची. या नगर प्रदक्षिणेच्या वेळेला लोक अतिशय उत्साहाने आणि भक्तिभावाने लवकर उठून आपले घर, घरासमोरचा परिसर, अंगण स्वच्छ करत आणि त्यानंतरच नगर प्रदक्षिणा, दिंड्या, मिरवणुका ह्या निघत असत. त्यामुळे दारोदारी, घरोघरी ही जी गलिच्छता होती ती गलिच्छता आपोआपच दूर होते, गाव स्वच्छ होते. त्यासाठीच रामधून हा पर्याय या ठिकाणी सुरू केला होता, ज्यामुळे गावाचे पुनर्निर्माण होईल. सेवा मंडळ आणि संस्थेतून याचा वापर केला जाईल. रामधून म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ती प्रदक्षिणाच होय. परंतु या प्रदक्षिणेपूर्वी किंवा रामधुनीपूर्वी संपूर्ण गाव स्वच्छ होणे हे आवश्यक आहे. आपण आपले शरीर जसे स्वच्छ ठेवतो तसे हे ग्राम आणि त्या ग्रामातील घरे म्हणजे या गावाचे शरीरच आहे. त्या घरांसमोरचे रस्ते, नाले, गटारे ही सर्व स्वच्छ ठेवली तरच गावाचे तनमन हे स्वच्छ होईल. त्या ठिकाणी असणाऱ्या मार्गामध्ये वृक्ष, वेली यांच्यामध्ये चैतन्य भरून राहील. यासाठी स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे. परंतु पुढे पुढे ही नगर प्रदक्षिणा, दिंड्या, मिरवणूक किंवा छबिना हे केवळ नावापुरतेच झाले. त्यामध्ये लोकांच्या भावना, श्रद्धा त्या नाहीशा झाल्या. एक उपचार म्हणून हे होऊ लागले किंवा आम्ही मिरवणुकीत सामील झालो. गावाचा छबिना हा दुसऱ्या गावापेक्षा मोठ्या प्रमाणात निघाला. यासाठी पुढारी लोक प्रयत्न करू लागले. परंतु हे करताना मोठमोठ्याने लावलेला करणा, शंख, घंट्या, नगारे, काही ठिकाणी वाजंत्री ह्या सर्वांचा गोंधळ आणि ह्या बाजामध्ये कोणाचाही ताल आणि स्वर न लागता केवळ मौज म्हणून चाललेला हा खेळ सुरू झाला. या ठिकाणी होणाऱ्या कीर्तन आणि सभांमध्ये ज्या रुक्मिणी वल्लभाची प्रार्थना करायची त्यालाच या गोंधळामध्ये मोठमोठ्याने माझे नाव घेऊन ओरडणारे हे लोक स्वतःची शुद्धी न करता केवळ बडेजाव करतात हे कुठेतरी थांबावे असे वाटू लागले. म्हणूनच की काय देवाने आता आपली देवळे बंद करून घेतलीत असा प्रश्न लोकांना पडू लागला आहे. वारी निघाल्यानंतर या विठोबाच्या वारीत सुद्धा हौसे, गवसे, नवसे सर्व प्रकारचे लोक घुसले. चालताना शिस्त नाही, केवळ घाई, कोणाचा पायपोस कोणाला नाही, कोण कोणाचे ऐकेना. आणि मग खऱ्या श्रद्धेने देवाचे दर्शन, पालखीची व्यवस्था हे सर्व न होता होणारी गर्दी, माणसांचा लोंढा, त्यांचे एकमेकांना ढकलत ढकलत पुढे जाणे, परिणामी काही महिला, वृद्ध, मुले त्या गर्दीत खाली पडून दुसऱ्या माणसांच्या पायाखाली येऊ लागली. केवळ पालखीला स्पर्श होणे किंवा पादुकांना स्पर्श होणे म्हणजेच परमेश्वर दर्शन, पालखीचे दर्शन झाले असे नाही, तर आपण जेथे आहोत तिथून या परमेश्वर कार्याला जे सहाय्य असेल ते सहाय्य करणे आणि तुरूनच खरा भावी भक्त, खरा वारकरी विठोबाच्या मंदिराच्या शिखराचे दर्शन घेतो आणि कृतकृत्य होतो. त्या पद्धतीने आपल्या जागी राहून सेवा करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे असे महाराज सांगतात. प्रदक्षिणेत ही मार्गावरची घाण तशीच ठेवून
प्रदक्षिणा काढली तर देवालाही ते नको नकोसे वाटते. यासाठीच रामधून ही परंपरा सुरू केली. रामधुनीपूर्वी सर्व गाव पूर्ण स्वच्छ व्हावे, दारात रांगोळ्या काढाव्यात, मार्गात रांगोळ्या काढाव्यात आणि त्याला एक प्रकारचे सौंदर्य यावे, हा मार्ग उठून दिसावा यासाठी जे भाविक आहेत, सेवा करण्यास तत्पर आहेत, त्यांची मदत घ्यावी. सर्वांनी मिळून ग्रामसफाई करावी. गावातील गटारे केवळ साफच करू नयेत, तर ग्राम उद्धार करावायचा असेल तर ती बंदिस्त राहतील, उघडी राहणार नाहीत, इकडेही पाहावे. जी घाण किंवा सांडपाणी निघते ते सांडपाणी गावाच्या दूर नेऊन त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी. त्यासाठी शोषखड्डे निर्माण करावेत, ज्यामध्ये जनावरांचे मलमूत्र असेल किंवा मैला असेल याची व्यवस्था केली जाईल. सध्या सिंधुदुर्गमध्ये अशाच प्रकारे या सांडपाण्याची मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था केली असून तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर सुंदर बाग निर्माण केली आहे. लोकांना फिरावयास जाण्यासाठी, बालगोपाळांना फिरण्यासाठी, खेळण्यासाठीची व्यवस्था त्यावर निर्माण झाली आहे. अशा प्रकारे व्यवस्था होऊ शकते. महाराजांनी त्या काळी मलमूत्र व्यवस्थेसाठी चरसंडास काढावेत अशा सूचना केल्या आहेत. परंतु आज आपल्या देशात, आपल्या राज्यात सर्वत्र हागणदारी मुक्त गाव ही योजना अंमलात आणलेली आहे. घरोघरी शौचालय निर्माण झाली आहेत, परंतु या शौचालयाच्या पाण्याची, सांडपाण्याची व्यवस्था सर्वांनीच योग्य प्रकारे केली आहे असे नाही, तर काहींनी ह्या शौचाचे मलमूत्र हे आपल्या घरासमोर असणाऱ्या गटारात सोडून दिले आहे. ही गटारे जर उघडी असतील किंवा बंदही असतील तरीही गटारांमुळे होणारे रोगराई ही ज्यांनी हे सांडपाणी सोडले आहे त्यांनाही घातक आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि त्यांच्याबरोबर इतरांचेही आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे या मलमूत्राचीही योग्य प्रकारे व्यवस्था करावी. या चरसंडासातून पुढे शोषखंडातून खतनिर्मिती करावी असे महाराज सांगतात. याचेच उदाहरण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळून येते. त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना हल्ली राबविता येतात. त्याचा उपयोग या ठिकाणी खतनिर्मिती करत असताना महाराज सांगतात की यांचे आपल्याला त्रास होण्यापेक्षा निसर्गरचना आपण जाणून घेतली तर आपल्याला असे आढळते की हे जे मलमूत्रापासून तयार होणारे खत आहे, हे खत हे आपल्या जमिनीस पोषक आहे. त्यामुळे असे खत आपल्या शेतात घातल्यानंतर आपल्या जमिनीची सुपीकता सुधारते, भूमीस स्फूर्ती येते आणि पुन्हा पेरणी केल्यानंतर आपल्याला चांगले उत्पन्न मिळते. हे सर्व गावाला आणि गावातील सर्व माणसांना समजणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्याकडे असलेली जनावरे किंवा आपल्या घरातील मलमूत्र यांची योग्य ती व्यवस्था न लावता आपल्याकडे असणारी ही लक्ष्मी, हिचा योग्य शेणात लक्ष्मी आहे, तिचा योग्य तो उपयोग लोकांनी करावा आणि केवळ त्यापासून गोवऱ्या करून जाळणे एवढेच कार्य करू नये असे महाराज सांगतात. त्यामुळे गावातील घाणही दूर होईल आणि रोगराईही निर्माण होणार नाही. हे सर्व समजावण्यासाठी गावात वेगवेगळ्या प्रकारच्या कमिट्या तयार कराव्यात. त्यांनी या कार्याची महती जाणून घ्यावी, आपले ध्येय उद्दिष्ट ठरवावे आणि ते सर्वांना समजावून सांगावे. गावात अशा प्रकारे मुबलक खत, मुबलक पाणी आणि सर्वांनी मिळून मुबलक श्रम केल्यास जी काही शेती केली जाईल, बियाणे पेरले जाईल, त्यास मुबलक उत्पन्न येईल आणि ते गगनास भेदून जाईल असे आपल्या गावची स्थिती होईल. गावाची अशी सेवा हीच परमेश्वराला आवडते. उगीचच आम्ही मोठे कांगावा करून सगळीकडे मिरवणे हे योग्य नाही. सर्वांनी मिळून गाव स्वच्छ केला तर त्या ठिकाणी गाव सर्वांचेच आरोग्य चांगले राहील आणि घाण खतातून सुद्धा वैभव निर्माण होईल. अशा प्रकारे गावाची स्वच्छता झाल्यानंतर मग रामधून काढावी आणि नामाचा गजर करावा. यासाठी सर्वांनी प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून सामुदायिक नामगजर करावा. या नामगजराने सुख आणि स्वराज्य टिकून राहणार आहे हे वेदांनीही सांगितले आहे. यावर श्रोत्यांनी प्रदक्षिणा आणि रामधून याबद्दलची माहिती पुढे विचारली आहे.